जायचं आहे नक्की. तुम्ही कितीपर्यंत येणार? 2-2.5 बघा, सुट्टी तरी पण साहेब निघाले. फार थकल्यासारखे दिसत आहेत का बरं? नाही का मग जरा असं फ्रेशली बोला ना. बर चालतंय, लवकर यायचं ट्राय करा अजून. नमस्कार म्हणते, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला, दिवसाची सुरुवात झाली आहे. साहेब निघाले साईटवर आणि ते तिथून येणार. आज आहे सुट्टी तरी पण चाललेत. आणि तिथून आल्यानंतर मग आम्ही जाऊ परत. एका ठिकाणी जायचं आहे आम्हाला तिथे. मला नाही आवडला होतो परफ्यूम. कोणता आहे? आणा इकडे, इकडे आणा ना. तो आपण घेतलेला आहे का? नाही, तो आपल्याला हा गिफ्ट आलेला ना, पण मला याचा स्मेलच नाही आवडला. तो आपण घेतलेला दाखवा ना, तो फारच सुंदर आहे. तो वरचा आहे का? एकदम वर आहे तो. मग आणि तो वरती आहे तो कोणता आहे? मग तिथे कोपऱ्यात एक आहे तो ब्लॅक वेगळाच आहे. आणि याचा स्मेल असला सुंदर आहे ना. हा मी मला वाटतं कोहिनूर मॉलमधून आणला होता. विलेन नावच विलेन आहे हायड्रा. मस्त परफ्यूम आहे. खूप वेळ स्मेल टिकतो, म्हणजे 2-3 दिवस तरी कपडे वॉश नाही ना केले तरी त्यातून स्मेल येत राहतो की नाही. तो मस्त आहे. हा मला आजचा तो जास्ती नाही आवडला तो वाला. आणि चला इथे सगळं मस्त चालू आहे. हो लवकर या. मी आज परत एकदा क्युअर स्किनबद्दल तुमच्यासोबत थोडंसं डिस्कस करणार आहे. मागचा एक महिना झाला मी क्युअर स्किन जे प्रोडक्ट्स आहेत ते यूज करते. आणि ना मला भरपूर साऱ्या मैत्रिणींनी विचारलं की याचा खरंच फायदा होतो का, हे खरंच चांगले प्रोडक्ट्स असतात का. तर म्हटलं चला एक व्हिडिओ याच्यावरती बनवूया आणि तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन याच्याबद्दल देऊया, जेणेकरून तुमचे काही डाऊट्स असतील ना ते सगळे क्लिअर होतील. तर ना मी आधी एक महिन्यापासून क्युअर स्किनकडनं स्किन ट्रीटमेंट घेतली होती. माझ्या चेहऱ्यावर ना खूप सारे पिंपल्स होते, त्याच्यासाठी ट्रीटमेंट स्टार्ट केली होती. आणि मग ती ट्रीटमेंट स्टार्ट केल्यानंतर मला ना भरपूर सारा फरक जाणवला एका महिन्यात. आत्ता मी दिवाळीला सगळीकडे गेले होते ना घरी, परत फ्रेंड्सला भेटले सगळ्यांनी ना, तो चेंज माझ्यातला जाणवला. व्हिडिओमध्ये त्यांना दिसत होतं भरपूर सारे पिंपल्स दिसायचे चेहऱ्यावर, आणि आत्ता त्या मानानं खूप कमी झालेत. तर तो जो बदल आहे ना तो सगळ्यांनी नोटीस केला आणि सगळ्यांनी मला खूप छान कॉम्प्लिमेंट दिला. चेहरा पण छान ग्लो करतोय आणि तुझे जे प्रॉब्लेम्स होते फेसवरचे पिंपल्स वगैरे ते पण सगळे कमी झालेत, हे ऐकून फार भारी वाटलं. चला म्हटलं काहीतरी आपण केलं आहे आणि ते योग्य झाले. कारण स्किन आणि फेस अशी गोष्ट आहे ना की आपण त्याची खूप जास्ती काळजी घेतो आणि ते घेणं गरजेचंच आहे प्रत्येकाला. कारण आपली पर्सनॅलिटी जर आयडेंटिफाय करायची असेल तर आपण फेसवरनंच करतो. आणि मग त्याच्यावरती आपल्याला काही एक्सपेरिमेंट करायचे म्हटलं ना आपण खूपदा विचार करतो. मी तर 10-10 वेळा विचार करते आणि त्यानंतरच प्रोडक्ट सिलेक्ट करते, त्यानंतर यूज करते. त्याच्या आधी माझ्या मनात भरपूर सारे प्रश्न असतात, डाऊट्स असतात आणि खूप सारी भीती असते की खरंच चांगलं असेल ना, खरंच मला यांना फायदा होईल ना, त्याचे साईड इफेक्ट व्हायला नको, त्यांना स्किनवरती काही परिणाम व्हायला नको. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण प्रोडक्ट यूज करतो. आणि मग मी तर क्युअर स्किनचे एवढे सगळे प्रोडक्ट यूज करत होते आणि त्यांना एवढा छान रिझल्ट भेटला ना, मला तर खूप भारी वाटलं सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून. तर क्युअर स्किन काय आहे? तर क्युअर स्किन हे एक ॲप आहे. त्या ॲप थ्रू आपण आपली स्किन आणि हेअर रिलेटेड काही तुम्हाला इश्यूज असतील तर तिथनं आपण ऑनलाईन ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि तिथून डॉक्टर आपल्याला फ्री ऑफ कन्सल्टन्सी देतात, म्हणजे तिथे खूप एक्सपर्ट्स असतात ते, आणि त्यांनी आपण जे काही तिथे प्रश्न विचारू ते सगळ्याचे ते आन्सर्स करतात आणि आपल्याला फ्रीमध्ये ट्रीटमेंट देतात. आणि आपण जर हीच ट्रीटमेंट बाहेर घ्यायची म्हटलं ना खूप सारे पैसे खर्च होतात, त्यांचे अपॉइंटमेंट घ्यायची, बाहेर जायचं. तर इथे तसं नाही आहे, आपल्याला जस्ट क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचे आणि तिथून डॉक्टरांशी लगेचच आपली काय म्हणतात ना संभाषण सुरू होणार आणि तिथून आपली लगेच ट्रीटमेंट पण चालू होणार. क्युअर स्किनमध्ये आपल्याला फ्री ऑफ कन्सल्टन्सी असते, तिथे भरपूर सारे एक्सपर्ट्स असतात, डर्माटॉलॉजिस्ट असतात आणि हे सगळ्यांना आपल्याला फ्रीमध्ये ट्रीटमेंट देतातच देतात. त्याचसोबत ते आपल्याला डाएट पण देतात आणि एक प्रोडक्ट म्हणजे किट देतात, ती पण आपल्याला यूज करायची असते. डेली रुटीन पण देतात, ते आपल्याला सेट करायचं असतं आणि त्यांच्या अंडर आपल्याला हे सगळी प्रोसेस करायची असते आणि ते नेहमी आपला फॉलोअप घेतात. आपण त्यांच्याशी लाईव्ह चॅट पण करू शकतो.
आणि जर तुम्ही माझा तो व्हिडिओ मिस केला असेल, मी ट्रीटमेंट घेतली होती आणि ते सगळं तुमच्याशी शेअर केलं ते, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देते, जेणेकरून तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला तो व्हिडिओ मिस झाला असेल त्यात माझं म्हणजे मी जे काय आत्ता बोलते ते जर जास्ती डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक असेल. किंवा स्किनवर ज्यावेळेस मी ट्रीटमेंट घ्यायला सुरू केली त्यावेळेस त्यांनी माझ्याशी तिथे माझं स्किन अनालिसिस केलं आणि त्यांनी मला तिथे काही प्रश्न विचारली, त्या सगळ्या प्रश्नांची म्हणजे स्किन रिलेटेड असतात, मी त्याची आन्सर्स केली. त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी एक पर्सनलाइज्ड किट तयार केली आणि ती किट त्यांनी मला प्रोव्हाइड केली आणि त्यानंतर माझी ट्रीटमेंट चालू झाली. त्यानंतर त्यांनी मला डाएट दिला, डेली रुटीन दिलं आणि ह्या तिन्ही गोष्टींचा म्हणजे ताळमेळ बसवून जर आपण ही ट्रीटमेंट फॉलो केली ना तर बेस्ट रिझल्ट भेटतो. त्यांना मी इथे ना बिफोर अँड आफ्टर फोटो लावते, तर तिथून तुम्ही बघू शकता की आधी माझ्या चेहऱ्यावरती किती जास्त स्पॉट तिथे त्यांनी हायलाईट केलेत, म्हणजे ते पिंपल्स आणि माझ्या फेसवरचे इश्यू होते आणि आता इथे किती कमी झाले जे की. आणि आता तुम्ही रिसेंटली बघू शकता की चेहऱ्यावरती किती कमी प्रमाणात हायलाईट झालेत ते स्पॉट आणि माझे पिंपल्स ते पण खूप कमी झालेत. आता त्यांनी ना मला हे प्रोडक्ट यूज करण्यासाठी दिले होते, याच्यात ना काही जेल्स आणि फेस वॉश वगैरे आहे, तर हे सगळे प्रोडक्ट मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेत, हे मी ना डेली यूज करते आणि यांनी माझ्या स्किनवर छान ग्लो आला आहे आणि माझे जे प्रॉब्लेम्स होते ते बऱ्यापैकी कमी झालेत. आणि हे सगळ्यांनी नोटीस केलं, सगळ्यांनी मला स्किनची तारीफ केली ना, तर खूप भारी वाटलं. तर सगळ्यांकडनं तारीफ ऐकून मला वाटलं की मी जो डिसिजन घेतलाय तो योग्य, चला बाबा छान त्याचा रिझल्ट मला भेटला. आणि तुम्हालाही माझ्यातला हा चेंज बघायला भेटलाच असेल, तर होप सो तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आणि तुम्ही जर क्यूएस स्किनवरती ट्रीटमेंट स्टार्ट करणार असेल तर तुमच्यासाठी माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. ते कसं तर, याआधी ना मी तुम्हाला एक कूपन कोड देत होते आणि त्या कूपन कोड यूज करून जर तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला 100 रुपये ऑफ मिळत होते, पण आता तेच डबल झालेले आहेत. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये पिन केले क्युअर स्किन ॲपची लिंक, तिथून जर तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला तिथे 200 रुपीज ऑफ भेटणार आहेत जी तुम्ही किट ऑर्डर करणार त्या किटवरती. तर ही ऑफर फक्त लिमिटेड लोकांसाठी म्हणजे पहिल्या 100 सबस्क्रायबर्ससाठीच ही ऑफर आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन केलेली आहे कमेंट बॉक्समध्ये लिंक, तिथनं आणि डॉक्टरांची कन्सल्टन्सी मिळवा. आणि त्यानंतर तुम्ही जर ऑर्डर करत असाल किट, तर किट बनवून घेणार आहेत ना, त्या किटमधून तुमचे 200 रुपये ऑफ होणार आहेत. आणि किटचे ॲक्च्युअल प्राईज आहे 1499 रुपये, तर त्या 1499 मधून 200 रुपये मायनस होणार आहेत. तर ही ऑफर मिळवण्यासाठी आपला कोड आहे स्नेहल 200, तर मी इथे पण तो कोड मेन्शन करते, तर तुम्ही तिथनं तो कोड यूज करून क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हेड वॉश करायचे आज, तेल लावले रात्रीच, कसलं भारी वाटतं ना, खूप दिवसानंतर तेल लावल्यावर मला तर रात्री एवढं डोकं थंड थंड वाटत होतं. रोज तर तेल लावत नाही पण डोकं धुवायच्या आधी लावलं तर छान मस्त थंड वाटतं. आम्ही आहे असं उघडं बसलेलो. ए होय, तू शक्तिमान बघितलंय का? नाही बघितलं. आणि डॅडी पोराला कार्टून शोधून देतात किडचे, पर नवीन 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 हो ना. फारच शक्तिमान आहे. संजय गेले आणि आता मी ना फटाफट सगळी कामं आवरून घेते, कारण मला कामं आवरून अजून भरपूर सारी यूट्यूबची थोडीशी कामं आहेत, ती सगळी करून आम्हाला संध्याकाळी एका ठिकाणी जायचं आहे, त्याची पण तयारी करायची आहे. तर मग इथे आता मशीन होते आहे, तर त्याच्यात ना थोडंसं डेटॉल टाकते मशीन होत होत आल्यानंतर, कारण ना कपड्यात तो स्मेल असा टिकून राहतो डेटॉलचा आणि ते छान वाटायला लागले आणि डेटॉल चांगलंच आहे ना. काय खेळ आहे हा? कशाचा? पोहदा. पौदा म्हणजे? पौदा म्हणजे ते नाही का काय मराठीत, मराठीत पौदा. पेड, पेड झाडाला म्हणतात. पौदा म्हणजे काय? झाड आहे मी. होय का? मग पौदा नाही म्हणायचं. हा पौदा, पौदा असत ना,
अच्छा पौधा नाही म्हणायचं, छोटं झाड म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, रोप म्हणायचं किंवा छोटस झाड, छोटस प्लांट, पौधा. मी जास्त हिंदीतच बोलायला जास्त. हा 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 बर बर बस 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 ठीक आहे. चला आणि शुनू काय काय व्हिडिओ असतात जिथे तू अलाउड नसतो. एक दोन ना ब्रँडचे व्हिडिओ होते ते शूट करत होते आणि आम्हाला खूप मध्ये मध्ये करायचं असतं. तुम्ही ना असे नोटीस करा, जे मी असे प्रमोशनल व्हिडिओ शूट करत असेल ना, कुठून तरी डोकवताना तुम्हाला एकदा तरी शिवाय दिसेलच दिसेल. नाही दिसेल तर शिवाय कुठला, मग नसेल दिसत त्या दिवशी समजायचं शिवायच घरी नाहीये. नाही तर कुठून तरी कोपऱ्यातून थोडा काय ना असं डोकून जाणारच जाणार. आणि असं त्याला किती व्हिडिओ मध्ये ये म्हटलं ना तरी यायचं नसतं. चला 3 वाजत आलेत आणि संजय बोलले होते मी 1-1.5 पर्यंत येईल, नंतर आम्हाला एका ठिकाणी जायचंय. 3 दिवसापासून जायचंय चालले शेवटी. आता बघूया, मी फोन करते एकदा आणि आले तर ठीक, नाही तर मग आज पण आमचं जाण्याचं कॅन्सल होत आहे की काय माहिती. हा तू काय बोलणार आहे? नाही ना. अरे भाई मी काल काय खाल्लं माहिती का? काय? पिझ्झा. हो माहिती आहे, कालचा व्हिडिओ त्यांनी बघितलाय ऑलरेडी. नाही व्हिडिओ मध्ये नव्हतं दाखवलं तुझं पिझ्झा. भेटतो थोडा आणि जायचं असेल तर ठीक, नसेल जायचं तर मग आजचा दिवस असंच घरात जाईल. आज सुट्टीचा दिवस होता म्हटलं आजच्या दिवशी मस्त एन्जॉय करावं, उद्यापासून कामाला सुरुवात करावी. पण काय संजय आलं ना आज पण काम आलं, त्याच्यामुळे मग मी पण माझे जे काम आहेत ते सुरू केले. असं सुट्टी असली ना काही कामं करायची इच्छा राहत नाही, फक्त असं थोडंफार छान खायला बनवलं तर बनवलं, नाहीतर आम्ही ना टी व्हीवरती मूवी नाही तर सिरीज बघत राहतो. कारण संजयनाही सुट्टी असते मग तेवढा टाईम सोबत भेटतो, मग आम्ही तिघं मस्त चिल करतो सुट्टीच्या दिवशी. पण असं संजय नाहीत मग गेलेत म्हटल्यानंतर म्हटलं चला माझी कामं पेंडिंग आहेत खूप, ती कम्प्लीट करून घ्यावीत. तर चला भरपूर कामं झाली आज, हो की नाही? चला. आणि माझे पाय म्हणतात मला खूप दुखायले. 3 दिवस सुट्टी कसं वाटलं? शिवाय मला खूप दुखायले, चेप ना जरा असं म्हणतात. होय बर. 3 दिवस सुट्टी कसं वाटलं? लय भारी. खूप एन्जॉय केला, खूप सकाळी उशिरा उठायचं, मस्त दिवसभर चिल करायचं, अभ्यास नाही, टीव्हीवर कार्टून बघायचं, मूवी बघायचा, खायचं प्यायचं, झोपायचं की नाही. आम्ही कुठे न जाता एवढा एन्जॉय केला ह्यावेळेस. इथे नाही तर दरवेळेस खूप बोर होतं, कुठे ना कुठे जातोच जास्ती सुट्ट्या असलं. पण ह्यावेळेस कुठे गेलो नाही कारण संजयना मागच्या वीकमध्ये खूप बिझी होते, त्यांना रात्रीची झोपसुद्धा कम्प्लीट झाली नाही, यायला उशीर व्हायचा, सकाळी लवकर जावं लागायचं. आणि त्याच्यामुळे मग ते बोलले होते की ह्या आठवड्यात आपण कुठं जायला नको, आपण घरीच मस्त मला रेस्ट करू दे. हो चला आता भेटते थोड्या वेळानं. आणि 1:30 म्हणता संजय 4:30 आलेत आणि मग मला असं वाटतं की आल्यानंतर आम्ही जातोय की नाही, कारण इतका उशीर होणार होता आणि जायचं पण खूप दूर होतं म्हणून मी काय आवरून ठेवलं नाही. आणि मग ते आल्यानंतर फटाफट आवरलं, बेसिकचा थोडासा मेकअप केला आहे, जास्ती मेकअप नाही केला आहे. आणि आता सध्याची माझी फेवरेट साडी ही आहे का माहिती नाही का, एखादी साडी एखादा ड्रेस आवडला की आपण वारंवार तेच घालतो, तसंच झालं आहे. मला ही साडी फार आवडते, आत्यानं गिफ्ट दिली होती. तर चला जायला निघालो आहे आम्ही, मस्त तयार झालो, एक छोटीशी पर्स हातात घेतली आणि गिफ्ट आहे आणि आता निघालोय. तर शिवाय ना झोपला होता, झोपेतून उठला, त्याचं आवरले आणि चल म्हणतोय, तर त्याला यायचं नाही आहे, त्याला जायचं आहे शिवांशकडं. त्याचं ना 3 दिवसापासून जायचं होतं, पहिल्या दिवशी मी जाऊ दिलं नाही, काल जायचं तर शिवांश घरी नव्हता आणि आज जायचं तर आम्ही जाणार होतो. पण त्याचं होतं की मला जायचं आहे, मग संजय बोलले चल आपण सोडूया त्याला शिवांशच्या घरी, तसंही आपण लवकरच येऊ आणि मग येताना त्याला घेऊन येऊ. तो आपल्यासोबत आला तर बोरच होईल कारण तिथे छोटे मुलं पण नसणार आहे, त्यापेक्षा क्षमतेची इच्छा आहे. तर मग राहू दे त्याला इथं. आणि मी त्याच विचारत होते त्याला काय करू, तर तो माझ्या इच्छेसाठी म्हणत होता बरं येतो, पण त्याच्या मनातून होतं की नको यायला. म्हणून संजय बोलले जाऊ दे सोड त्याला इथेच, नको घेऊ. आणि मग तो आता आला आहे शिवांशच्या घरी आणि इथे ना शिवायची आम्ही सायकल ठेवली आहे आणि मग इकडे येतो आणि तो मग मस्त इथे सायकल खेळतो. तिथे त्यांच्या दारात खूप स्पेस आहे ना, तर मग शिवांश आणि शिवाय दोघं सायकल खेळतात. आता मस्त त्याला बाहेर आम्ही सायकल खेळायला देतो आहे, तर मस्त आता तो सायकल पण शिकला आहे आणि छान सायकल चालव होते. आणि मग आता मीन साहेब दोघे चाललो आहेत, आणि चाललो जरी दोघे असलो ना तरी पण ते माझ्यासोबत कमी आणि फोनवरच जास्त असतात. एनिवेज म्हटलं होतं चला दोघंच आहेत, मस्त
काहीतरी होईल असं काय म्हणतात ना डेट टाईप, पण तसं नव्हतं. त्यांचा फोन चालू आणि आम्ही निघालो. किती 5:30 वाजले असतील. आणि आजकाल ना काय झाले, दिवस छोटा रात्र मोठी आहे, त्यांना खूप लवकर अंधार पडतो आहे. आणि त्यातनं आम्हाला जायचं होतं, तिथला रस्ता व्यवस्थित माहिती नव्हतं. मग आम्ही एका रस्त्यानं गेलो. बापरे, खूप भयानक रस्ता होता. एक तर रस्ता खराब आणि सिंगल रोड होता. समोरून जरी काही आलं ना तरी अडकून बसायची वेळ आली असती. पण ठीक आहे, समोरून काही आलं नाही म्हणून आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. आम्ही जवळजवळ मला वाटतं 7 त्यांच्या घरी पोहोचलो असू. आणि मग तिथून पुढं मग थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी खायला पोहे केले. खूप दिवसानंतर गेलो होतो ना आम्ही. मला वाटतं आम्ही कोरोनाच्या आधी कधी भेटलो असतो, बारशेत असताना. त्याच्यानंतर आजच चेंज होत असेल ना, चेंज हीच का? पण मस्त वाटतंय. आणि यांचं घर बघायसाठी आम्ही आलो. बाहेरून ते फार छान केलंय ते शिवाजी महाराजांचा वरती फोटो. हा ना, आम्ही कसं थांबले माहितीये का तुम्हाला? ते फोटो बघून थांबले. पण पण म्हणलं शिवाजी महाराज आहेत, म्हणलं हेच घर असेल. खूप सुंदर घर आहे तुमचं. बरं बरं. अरे हो, ते आल्यावर तिला पण घेऊन या. नाही तेच म्हटलं, वास्तुशांती दिवशी नाही पण आज तरी येऊन सदिच्छा भेट तरी द्यावी. उशीर झाला मान्य, पण आता काय करणार. लकडून जाते. वा, खत वगैरे सगळे भेटते. हा, दोन आहेत. नाही हा तिथं झाकला जातो, लांबून दिसेल. खूप सुंदर फोटो आहे. हा, होय का? काजूच झाड छान. आणि हे पाठीमाग काय शेत का? हे शेवग्याचे शेंग. होय, येतात आलेत का? कितीतरी तोडता येत नाही फार. तुरट तुरट इतकी चव छान आहे ना तिची. हा ना, ते मार्केट मध्ये भेटतात बघा, तसे लागले ना पण तुरट चव लागते, लय भारी लागते. आई छानच केलं. कधी करतात का इकडे? हा हा हा, सगळे कशाची कमी नाही. पलीकडून सगळे येतात, डाळिंब पेरू. आणि तो ते मला हे खूप आवडले. आओ हो, इकडे इथे. नाही नाही नको. झाड लावले त्यांनाच एवढे छान आले. मला आधी हा कडीपत्ताच वाटला, तसंच दिसतंय. पण मोठे मोठे पाने आहेत. होय, ते आधी झाड लावल्यानच एवढे छान मोठे झाले. ते म्हणले आपण अगोदर झाड लावू म्हणले. होय, आणि पांढरे जांब. आता फळ आल्यावर तुम्हाला पुन्हा कळेल. हा, कसं पांढरे जांब? होय, नवीनच. चला आता वाजले 10. आम्ही आलो घरी आणि शिवायला येता येता घेऊन आलो. शिवाय गेला होता एका बर्थडे पार्टीला शिवांसोबत, आणि तिथूनच त्यांनी मस्त जेवण करून आले. त्याच्यामुळे त्यालाही जेवायचं नाही, आमचाही तिथे नष्ट झालाय, आम्हालाही भूका नाही आहेत. तर म्हटलं चला कपडे वगैरे फोल्ड करून ठेवायच्यात, उद्याच्या टिफिनची तयारी करायची आहे. आणि कंटाळा तर फार आला, खूप मस्त वेळ गेला. किती दिवसाचं जायचं जायचं जायचं, फायनली आज गेलो. आणि गेलो तर गेलो इतक्या उशिरा गेलो, वेळ पण नाही भेटला बसायला. फार फार तर एक तास बसलो असतो. आम्ही किती वर्षाने भेटलो, हे ज्यांच्याकडे आम्ही गेलो होतो ते होते कोकटे साहेब संजयसोबत. ते म्हणजे बारशीला असताना कलिग होते, आणि त्याच्यामुळे खूप जास्ती ओळख होती. आमचं एकमेकांकडे जाणं येणं होतं. शिवाय छोटा होता तर त्यांना खूप शिवाय आवडायचं. जवळ राहिलं नव्हतं पण कधी मध्ये भेटायचं. आणि मग त्यांनी एवढं छान घर बांधलं त्यांच्या गावी, बारशीजवळच गाव आहे. तर वास्तुशांतीला जायचं होतं पण जाणं झालं नाही. त्याच्यामुळे संजय बोलले होते एक दिवस आपण मस्त नंतर जाऊया त्यांना सदिच्छा भेट द्यायला. त्याच्यामुळे आज आम्ही गेलो होतो. तर आणि ना इतका भयानक रस्ता होता, आम्ही चुकीच्या रस्त्याने गेलो. येताना तर अजूनच जास्त चुकलो, एकदम खराब रस्त्याने आलो. म्हणजे
अंधारात येताना काही दिसलंच नाही, पण जाऊ द्या, जे झालं ते झालं. खूप छान टाइम गेला. त्यांनी एवढं सुंदर घर बांधले गावाकडे, शेतात रस्त्याच्या कडेला एवढी सुंदर झाडं लावलेत, खूप मस्त वाटते. मी ना त्यांनी फोटो ठेवले होते व्हॉट्सअपला, आणि तिथे बघून मी त्यांना छान म्हटलं होतं. तर ते बोललेच होते एखाद्या दिवशी या साहेबांना घेऊन आपण मस्त पार्टी करूया. आपण खूप उशिरा गेलो त्याच्यामुळे पार्टी तर नाही करता आली, परत कधीतरी जाऊया. तर चला, हे होते संजय म्हणजे जॉबला लागले त्यावेळेस, यांच्यासोबत पहिल्यांदा ते म्हणजे कोकाटे साहेब होते. आणि आमच्यासोबत ना म्हणजे असं आमच्यापेक्षा वयानं जास्त असेच लोक खूप भेटलेत. आणि मला वाटतं गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असंच असतं, पण सगळ्यांकडनं आम्हाला खूप छान शिकता आलं. आमच्यात जो पेशन्स आला आहे किंवा मग आम्ही जे मॅच्युअर झालोत ना इतक्या लवकर आयुष्यात, ते कदाचित ह्या सगळ्या लोकांच्या अनुभवातूनच आम्ही पुढे जाऊनच कदाचित आम्ही इतक्या लवकर मॅच्युअर झाले असं मला वाटतं. कारण जेवढ्या केवढे भेटले ते सगळ्यांनी आयुष्य जगून घेतलेलं, संसारात खूप पुढे गेलेले. आणि मग त्यांचे अनुभव, त्यांचे विचार, त्यांचे काय म्हणतात ना सगळे अनुभव घेऊन आम्ही पुढे पुढे चाललो आहेत. आणि आम्ही इतक्या लवकर दोघेही समजदार झालो असावेत कदाचित. चला, खूप मस्त वाटलं त्यांना भेटून, त्यांचं घर बघितलं, झाडं झुडपं बघितली, सगळं बघून भारी वाटलं. फायनली आलो घरी. आणि गिफ्ट काय नेलं होतं ते तुम्हाला एक दोन दिवसात दाखवेलच मी. तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या भेटणार आहे. मी शुरूरून आले आणि त्याच्या नेक्स्ट डेला हा व्हिडिओ येतोय. तर याच्यामध्ये दोन तीन व्हिडिओज आहेत, पण ते मी नंतर पोस्ट करणार आहे सम रिझन. हा व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा भेटणार आहे, तर उद्या हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. कसा गेला तुझा वेळ आम्हाला सोडून? आणि आम्ही काय केलं माहिती का? हा, आम्ही उद्याला नव्हता आमच्या सोबत, बर्थडेला गेलो, केक खाल्ला, घरी येऊन क्रिकेट खेळलो, बापरे, परत ब्लॉक्स खेळले थोडे, बापरे, परत एलियन एलियन खेळलो, बापरे, असं झालं. मला सांगायचं ना आम्हाला फोन करून थोडं लेट घ्यायला या म्हणून. त्याला किती चल चल म्हटलं आमच्या सोबत, पण त्याची यायची इच्छाच नव्हती. शिवाय तुला पण त्यांनी खूप मिस केलं. त्यांनी विचारलं म्हणे शिवाय का नाही आला, तू छोटा होता ना त्यावेळेस त्यांना तू खूप आवडायचं माहिती का? हो, नेक्स्ट बार नाही जाणार. नाही जाणार का? चालेल चला, ह्या व्हिडिओचा इथेच एंड करते. होप्स तुम्हाला आवडला असेल, थोडं जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा बाय एंड गुड नाईट एव्हरी वन. टू माय कंट्री अँड माय पीपल आय प्लेज माय डिवोशन. बाय बाय. काय बाय.